मराठा आंदोलनात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारनं वेगवान पावलं उचलायला सुरुवात केली आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाची उपसमितीचे प्रमुख चंद्रकांत पाटील आणि भाजपचे काही मंत्री मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांना भेटणार आहेत. हा अहवाल लवकर देण्याबाबत सरकारवरती दबाव आहे आणि त्या संदर्भात आज ही संध्याकाळी महत्वाची बैठक होती आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जो अहवाल द्यायचा आहे त्या संदर्भात सरकारवर दबाव वाढतोय. आपण यासंदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत. अमित, आज ही उपसमिती जी आहे ती न्यायमूर्तींची भेट घेणार आहे. या उपसमितीत नेमकं कोण आहे, काय या भेटीचं वैशिष्ट्य ठरू शकतं? भूषण, मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जे राजकारण सुरू झाले त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक पाऊल टाकताना एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न केला जातोय. आज जी भेट होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं राजकारण होताना बघायला मिळतं आहे. या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये भाजपच्या मंत्र्यांबरोबर शिवसेनेचे मंत्रीसुद्धा आहेत, दिवाकर राऊत आहेत, एकनाथ शिंदे आहेत. मात्र ज्या पद्धतीनं माहिती समोर आली आहे की चंद्रकांत पाटील जे मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, ते त्याचबरोबर विनोद तावडे आणि या समितीच्या बाहेर असलेले किंवा समितीचे सदस्य नसलेले भाजपचे आमदार आशिष शेलार असे तिघेजण हे या मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेणार आहेत. थोडक्यात भाजपचे नेते, भाजपचे मंत्री मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेऊन अहवाल लवकरात लवकर न्यायालयात सादर करावा अशी विनंती करणार आहेत. शिवसेनेला मुद्दामून या ठिकाणी बाजूला ठेवण्यात आलंय असं चित्र सध्या तरी दिसत आहे. एकंदरीतच एक प्रकारे या ठिकाणी सुद्धा राजकारण होताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि सर्वांसमोर जात प्रसारमाध्यमांसमोर माहिती देत अशा पद्धतीची भेट घडून आणली जाणार आहे अशा पद्धतीची माहिती दिली जाते. एक प्रकारे मराठा आरक्षण संदर्भात आम्ही कशी पावलं उचलतोय हे सुद्धा सरकार एक प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अर्थात मागासवर्ग आयोग किती लवकरात लवकर अहवाल हा मराठा समाजासंदर्भातला अहवाल न्यायालयात सादर करतो ते बघणं महत्त्वाचं ठरेल. त्याच्यामुळे ते कधी अहवाल सादर करणार हे अजून निश्चित नाही आहे, मात्र ते लवकरात लवकर अहवाल सादर करणार आहेत. त्याच्यामुळे मागासवर्ग आयोगाच्या कार्यपद्धतीवर किंवा त्यांच्या कामकाजावरच यापुढच्या सगळ्या डेव्हलपमेंट यापुढच्या सगळ्या घडामोडी अपेक्षित आहेत. राज्य सरकार मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना भेटताना एक प्रकारे राजकारण करताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. धन्यवाद अमित या सविस्तर माहितीसाठी.